नमस्कार आमच्या भावा बहिणींना. तर आज तुमची पूनम ताई मस्त पैकी असं कांदा भजी करणार आहे. कांदा भजी का? कांदा भजीसाठी मी ही करून घेतलंय. बघू कसं होते ते. आता मीच पहिल्यांदा करते कांदा भजी. खाऊ वाटलं होतं, म्हणलं चला आज उपास सोडायच्या निमित्ताने कांदा भजी बी खाऊ मस्त पैकी. पण जमत्यात का सांगा तुमच्या पूनम ताईला. करते पहिल्यांदाच मी कांद्याचं भजी. दुसरं मिरचीच ही केलं होतं मी लय, पण कांद्याचं नव्हतं केलं तवा. कांद्याचं करते या पहिल्यांदाच. पावसाच्या दिवसात एक नंबर कांदा भजी खायला मजाच मजा. आजचा बेत एकच नंबर बनवणार आहे तुमची पूनम ताई. तुम्हाला तर दाखवणारच मी कस काय बनवणार आहे ती. कांदा भजी कुणा कुणाला आवडती आहे. जमतय का सांगा बर का भाऊ बहिणींना. कांदा भजी पडलं तर काय. सारखी करते बर का मी कांद्याची भाजी. जमल्यावर सांगा मला. हातील ताईप कांदा भजी खायची आज मस्त पैकी. त्या दिवशी तुमच्या दाजींनी हॉटेलात आणली होती ती. आपला गॅस संपला होता त्या दिवशी, पण आज आता घरीच बनवायची चालली ती तुमच्या पूनम ताईच. हॉटेलात लय महाग आहे ती. कशी आहे ती? व हॉटेलात 60 रुपये पावशी. 60 रुपये पावशेर. त्यापेक्षा बेसन पीठ आणलं पावशेर भर तर किती बी खावा. आणि तेल पावशेर भर. बघा बर हॉटेलातल्या वाणीच झाली का नाही. मस्त झाली. Okay.
हॉटेलातल्या वाणीस केले ती आता एक नंबर कांद्याची भजी. एकदा जमली की मग परत बी करणार आपण. अशीच असते ती गाव हॉटेलात. मग कांदा भाज्याचा वासलय भारी सुटलाय. एक नंबर कांदा भजी गरम गरम. पावसाची खायची मजा चिगडी. पण आज पाऊस नाही, पावसाने उघडलंय दोड. आज पावसात बी करणार बहा बहिणीनं मग आपण परत. कांद्याची भजी खाऊच वाटली होती. लैंदी झालं खाल्लेलं म्हणजे हॉटेलात ना आणूनच आपण खातो. घरी काय बनवलीच नाही तर कवा अशी भजी. कांद्याची तर जमल्यात का तुमच्या पुन्हा त्याला सांगा. का मस्त झाल्यात. तशीच गोल गोल पण झाले ते हो आहे का दिसतात का. तुम्हाला वाटलं काय तुमची बायको सुग्रण नाही आणि तिला काय येत नाही. मग जमतय का नाही तुमच्या पुरम ताईला. आता मस्त पैकी मिरची बी तळायची त्याला खायला. बघा बरं पावशेत एक भजी होते. 60 रुपये वाचवलं तुमच्या दाजींचं. पावशेर काय ज्यादा होते. ज्यादा होते पावसाळ्यातच एवढीच येते ती. ही एवढी ही एवढी पावशेर म्हणजे किती भजी. घरीच करायची मग आता इथून पुढं पाव घेऊन यायचं फक्त. वडापाव कशी करते तुमची पूनम ताई घरीच. बटाटा भजी बी जमते तिला का. बटाटा भजी बी जमते त्याला. काय येते बोलायची अव सगळं करणार मी सगळं तुम्हाला घरी करून देईन खायला. कळलं का. फक्त तुम्ही आणून द्या मटेरियल. बघा बरं कशी ना मी भजी कसा तमंग वास सुटलाय. आज उपास सोडाय. आमच्या बहिणींनी काय काय भेद बनवला. तुमच्या पूनम ताईला चाललाय मस्त पैकी भजी बनवायचं. आणि काय काय बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. आपल्या जेवणाच्या व्हिडिओ मध्ये दिसलच तुम्हाला. एक नंबर अशी भजी चांगली लाल लाल भाजून घेते की अशीच ह्याच्यासारखी.
एक खाऊन सांग मिठाने कसे एक खाऊन सांग एक होय हाटीला सारखी लागतात का सांगा ते बर मस्त झाल्यात मस्त एकच नंबर मस्त पैकी खोकलाला मिरची तळाची चालली भाजी बरोबर खायला भजी भजी मिरची हाशी लेकल्यावानी भजी करायचा बटाटा मस्त पैकी कांदा कांदा मस्त पैकी बटाटा करायचा आहे तर ह्या बहिणींनो शिवण्याला अपूर्वाला बी दिली भजी आता आपण केलेली एवढी राहिलेत तुमच्या दाजींना पुनम ताईला खायला आपण पूर्णला दिली ना मिरची एक नंबर जेवायचंय अजून भूक नाही लागली या मीठ नाही टाकलं मी याला चला मग भाऊ बहिणींना कशी वाटली भजी नक्कीच कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय भजी बघा मस्त बघी अशी केलेली आहे तू